नमस्कार, मी विवेक दुसाने. मी रायगडला जेव्हा जाग येते या नाटकातील संवाद सादर करणार आहे. खरं बोललं ग्रहांचीच आमच्यावरती वक्र दृष्टी झाली. आज नव्हे आमच्या जन्मापासून जन्मदात्री आई आम्हाला पाण्यातच टाकून गेली. थोरल्या महासाहेबांची बाकर आम्हाला जाणण्यापर्यंत तुटून पडले आणि आबासाहेब त्यांची तर जन्मापासून आमच्यावरती गैरवाची आणि तरी देखील महाराजांची आमच्यावरती माया नाही हा आमचा केवळ एक समज आहे आपण असं म्हणत. समज युवराज नाही, तुम्ही थोरा घरी जन्मला, माता पित्यांच्या मांडीवर तुम्ही लाडात वाढला. आबासाहेबांच्या लाडक्या सुनबाई म्हणून आजवर रायगडावर थाटा माटा वावरला. आमच्या पोरक्या जीवनाची तरतरी कहाणी तुम्हाला नाही कळायची. आम्हाला जाणाला बसून ठाऊक आहे आबासाहेबांच्या डोळ्यातल्या धार, आमच्या मनावरती कोरली गेली त्याच्या ओठांवरली सुन्न जाड, आमच्या पोटात कालवते त्याचं छत्र, त्याचं सिंहासन, त्याची राजमुद्रा. आग्रेच्या सुटकेच्या प्रसंगाची याद आली की अजून रक्त जळू लागतं, मस्तक फिरू लागतं, पोटात तडे तटा तटा तुटू लागतात. एक 8 वर्षांचा कोवळा बोट रणांगणातून उन्हातान्हात दबताना अजून माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतो आहे. अंगात जीवन भरलं, पायाला तळतळून फोडले तरी गुण आहे की चून आहे. येताना मथुरेच्या घरी मुक्काम पडला. मध्यरात्र खलबल सुरू झाली तेव्हा निरातीपंत सल्ला देतात की महाराज सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथेच मागे सोडून दौड केली पाहिजे. घरात राणी येऊन तळमळत पडलेला तो बोट शब्द ऐकतो आणि धडपडतून तसा बाहेर होतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालत दीनवाड्या मुद्रेने हंबरडा फोडतो. आबासाहेब आपण आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाही. इवल्याच्या हातांची विठी ते आपल्या पौलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या म्हणाला ब्रह्मांड आठवतो. शेकडो वर्षांची पायपीट विना तक्रार करणाऱ्या त्या पोराचे पाय ओसरीवरून माझघरात जाईल ते पांगळे होतात. महाराज त्या रात्री निघून जातात, न भेटता न बोलता. युवराजी एकच सवाल असतो, आम्ही आमच्या पुत्राशी असे वागतो तर आपण आपली संभावना कशी केली असती. महाराज छत्रपती आहेत हेच आपण आम्हाला सांगणार आहात का? या पश्चात शहाणपणाचे बोल आम्ही आमच्या पुत्र्या म्हणास कैद राखून आलो पण समजून पटत नाही. आज कुठेतरी खोलवर तडा गेलाय तो सांगत नाही. युवराजी आम्ही जर आमच्या जन्माची माणिक असतो तर झोपडीतला जन्मही देखील आम्ही खुशीने पसंत केला असतो. मग आम्ही देखील महाराजांचे भक्त झालो असतो आणि आम्ही देखील महाराजांच्या पराक्रमाची गाथाच गायली असते. मग आमच्या माता पितांसमोर आम्ही आसमान ठेंगणं झालं असत. आज कुठेतरी हिलावतो एक प्रचंड महासा आणि आम्ही कुठेतरी कोपऱ्यात तळाशी एक सुडक्या भर पाण्यात. बस आम्ही केला तोच एक विचार योग्य. रायगडाच्या या कारावासातून आम्हाला बाहेर पडलंच पाहिजे. धन्यवाद.